आम्ही गाडी जशी पुढे न्यायला लागलो तशी ते जमिनीवर झोपतायत गाडीला लाथा मारतायत बुक्क्या मारत हे हे चालू झालं त्याच्यानंतर आम्ही पुढे मांगेर बाबा चौकाच्या पुढे आल्यानंतर माझ्या कुठं तर, तर लक्षात आलं की ट्रॅफिक जाम झाले पुढून मोठा जमाव मॉप त्या ते ठिकाणी त्यांच्या हातात दगड म्हणजे विटा दिसत होत्या काल निखिल वागळे साहेबांचा विश्वंबर चौधरी साहेबांचा आणि असीम सरोदे साहेबांचा खूनच झाला असता काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे निर्भय बनून या आपल्या उपक्रमाअंतर्गत भाषणासाठी सेवा दलाच्या कार्यालय इमारतीजवळ जात होत असताना त्यांच्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दगड धोंडे त्यानंतर काठ्या लाठ्या काठ्या चालवल्या अंडे फेकले आणि ते सगळं भयानक दृश्य प्रसारमाध्यमातून अनेकांनी पाहिलं असेल मात्र ते दृश्य अनुभवणारे माझ्यासोबत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप हे एखादा फिल्ममध्ये असं दिसावं चित्र असं काल चित्र आम्ही पाहिलं प्रशांतदादा जगताबी वागडे साहेबांच्या गाडीच्या पुढे स्कूटीवर बसून ते गाडी सुसाट दामटत होते आणि पुढच्या लोकांना ज्यांच्यावर जे संकट येत होतं ते टाळत होते आणि प्रत्यक्ष वागडे साहेबांची गाडी चालवणारा चालक आहे वैभव माझ्यासोबत आहे त्यांच्याकडूनच नेमकं काय झालं काय घडलं हे जाणून घेऊ द्या दादा कसा होता तो कालचा प्रसंग तुम्ही अनुभवला आहे पूर्ण काल म्हणजे मी या शहरात जन्माला आलो शाळा कॉलेजमध्ये सुद्धा वेगवेगळे अनुभव मला घेता आले म्हणजे तसे प्रसंग आले पण एकूणच या सगळ्या माझ्या सेहेचाळीस वर्षाच्या जीवनापासूनच्या आत्तापर्यंतच्या काळामध्ये सगळ्यात मोठा थरार मी काल पाहिला म्हणजे मी गुंडांच्या टोळ्यांचं पुण्याने खूप गुंड दिले म्हणजे पुणेकर गुंड नाहीत पण पुण्यामध्ये काही गुंड जन्माला आले त्यांनी टोळ्या तयार केल्या त्यांनीसुद्धा टोळी युद्ध करताना रस्त्यावर अशा प्रकारचा थरार केला नाही कुठेतरी जाऊन म्हणजे एकदम माळ जाऊन कुठे गोळीबार केला अमुक केलं ते समजू शकतो पण एखादे राजकीय पक्ष कसे जे टोळ्या तयार करू शकतात त्याचं काल एक वाईट आणि चुकीचं चित्र मी काल पुण्यात पाहिलं काल निखिल वागळे साहेबांची असिमजी साहेब आणि विश्वंभरजी चौधरी साहेबांची सभा होती ही सभा इंडोर होती ती सभा आतमध्ये कदाचित भाजपने विरोध केला असता तर ती सभा लोकांना कळाली पण नसती जे काही सोशल प्लॅटफॉर्मवर पाहतात त्यांनाच कळाली असे पण दुर्दैवाने विनाशकाली विपरीत बुद्धी भाजपने त्या सभेला विरोध केला त्या ती सभा होऊन देणार अशी घोषणा दिली त्याच्यामुळं काँग्रेस असेल आम्ही शरदचंद्रजी साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असू किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना असेल यांनी या सभेला पाठिंबा दिला कारण की निखिल बागडे साहेबांना संविधानाने लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे त्यांनी ती सभा करायला हवी ते, ते करत असताना काल खूप झुंडीनी या ठिकाणी तिथं सगळे नका भाजपचे कार्यकर्ते आले त्यांनी प्रवेशद्वार लॉक केलं आम्ही आतमध्ये अडकून पडलेलो त्या परिस्थितीमध्ये निखिल असीम आसीम साहेबांच्या घरी थोडे डिटेन केलेलं होतं त्यांना इकडे येऊन दिलं जात नव्हतं पोलिसांकडून अर्थात पोलिसांनी काळजी म्हणून ती नका व्यवस्था केली असेल पण त्याच्यानंतर निखिल वागळे साहेब निघाले आणि तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रभात रोडच्या घरापासून इथपर्यंत टप्प्याटप्प्यावर त्यांची नाही का कार्यकर्ते ते असेल पतित पवन असेल या सगळ्यांचे कार्यकर्ते तिथे ठेवले होते मला तर आश्चर्य वाटतं की प्रभात रोडला प्रभात रोड इतका स्वच्छ आणि चांगला एरिया की ज्या ठिकाणी खडीसुद्धा सापडणार नाही तर दगडं तर लांबच राहिली पण त्या ठिकाणी विटा कशा काय होत्या मला माहिती नाही मग या निखिल वागळेंच्या गाडीवर निखिल वागळेंना मारण्याकरता विटा पेट्रोलची व्यवस्था केली करण्यात आली होती भाजपकडून आणि त्याच्यानंतर माझे सहकारी वैभव जे माझे पक्षाचे युवकचे उपाध्यक्ष शहराचे ते ती गाडी चालवायला होते मला तिथून कळालं की दुसरी गाडी पाठवा मग आमचा रोहन पायगुडे हा दुसरा सहकारी मी तिकडे पाठवला आणि वैभवकडे स्वतःकडे गाडी चालवायची जबाबदारी होती ते तिथून निघल्यानंतर वैभवनी मला सांगितलं की प्रशांत आता अडचण आहे गाडीवर हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी आमचा जीव धोक्यात आहे त्याच्यानंतर मी पोलिसांना तिथं मी बाहेर आलो त्या गेटच्या तिथं सानेगुरजी भोवला पोलिसांना सांगितलं की धोका आहे असं असं चालू आहे हल्ला झाला आहे त्यांच्यावर मी तिकडे चाललो आहे बाकी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना सा सगळ्यांना सांगितलं की आपल्या तिथं जायला हवं अर्थात टू व्हीलरशिवाय पर्याय नव्हतं त्यामुळे मी तिथं गाडी सहसा आमच्याकडून टू व्हीलर चालवणं होत नाही मी गाडी आम्ही तशीच त्या ठिकाणी पुढे नेली त्याच्यानंतर मी संपर्कात असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अम अमुक मार्गाने आहे मग मी म्हणतो मी सेना रत्न चौकीच्या सिग्नलला थांबतो सेनादत्त था परिसिकच्या सिग्नलला थांबलो मला एका गोष्टीचा अभिमान आहे पक्षामध्ये ज्यांना खूप काही मिळालं अशी नेते मंडळी पळून जातात पण ज्या कार्यकर्त्यांना आयुष्यात काहीच नाही मिळालं ते वंचित घटकातले अल्पसंख्याक समाजातले किंवा इतर सगळ्याच म्हणजे ओपन कॅटेगरीतले कार्यकर्ते कमी व्हायचे किंवा तरुण व्हायचे कार्यकर्ते कार्यकर्ते भगिनी आमच्यावर राहिलेले धाडस दाखवत आहेत आज आम्ही सत्तेत नसताना विरोधात असताना ते आमची साथ देत आहेत ह्या सगळ्या मंडळींनी माझ्यावर टू व्हीलर आणल्या आम्ही त्या ठिकाणी थांबलो सेनादत्त चौकीच्या दरवाज्यात तोवरती यांची गाडी आली ट्रॅफिक जाम होती आणि मी साधारणतः प्रोटेक्शन द्यायला गेलो हे लक्षात आल्यानंतर माझ्या मागोमाग भाजपचे आणि अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते आले ज्याच्यामध्ये मी सांगितलं एक कुख्यात त्या दत्ता सागरे नावाचा कुप्रसिद्ध माणूस आहे तो सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तिथं आले आणि आल्यानंतर आम्ही गाडी जशी पुढे न्यायला लागलो तशी ते जमिनीवर झोपतायत गाडीला लाथा मारत आहेत बुक्क्या मारतात हे चालू झालं त्याच्यानंतर आम्ही पुढे मांगीर बाबा चौकाच्या पुढे आल्यानंतर कुठं तर लक्षात आलं की ट्रॅफिक जाम झाले पुढून मोठा जमाव मॉप त्या ठिकाणी त्यांच्या हातात दगड म्हणजे विटा दिसत होत्या ते काहीतरी करणारी लक्षात आल्यानंतर मी उज्या अजून ज्या समोरून गाड्या येणार आहेत सिंहगड रोडवरून लेप्टर्न मारल्यानंतर ले दांडेकर बोलावरून ज्या गाड्या येतात तिथून मी गाडी घातली कारण मला माहिती होतं हा एकच पर्याय दुसरा काहीच पर्याय नाही आणि तरीसुद्धा त्यांनी घात करण्याचा प्रयत्न केला मी तुमच्या माहितीकर सांगतो मला अतिशक्ती काही बोलायची नाही मी काही निखिल वागळे साहेबांचा प्रवक्ता नाही मला ह्या पुण्यातल्या राजकीय कार्यकर्त्यांना बदनाम पण करायचं नाही पण मी याची देहा याची डोळा पाहिला काल निखिल वागळे साहेबांचा विश्वंबर चौधरी साहेबांचा आणि असीम सरोदे साहेबांचा खूनच झाला असता मी याच्या अगोदर काही राजकीय पक्ष पाहिले की एखाद्या बसवर हो हो का दगड किंवा वीट मारणार मी पण अनेकदा आंदोलन करतो कालचं चित्र काय होतं आम्ही तर एकदा असं कधीच केलं नाही पण इतर आम्ही जे काही राजकीय पक्षांचे आतापर्यंत कारणामे ऐकलेत ते म्हणजे एखादी बसला नाही का वीट मारायची दगड मारायचं मार्केट बंद करायचं पण ह्यांनी एका मागोमाग तीस चाळीस विटा फेकल्या कास फुटलेली लक्षात येतं ती श्रेया म्हणून यांची सहकारी जी आहे वागळे वागळेस म्हणजे ती पुढं बसली आपल्या मुलीच्या आपल्या बहिणीच्या वयाची मुलगी समोर बसली आहे ती मृत्यू तिचा होऊ शकतो हे माहिती सुद्धा विटांचं चा फेकणं चालू होतं विटा घेऊन सगळ्या काचा फोडण्याचं चा कामकाज चालू होतं हे निश्चित निषेधारेन लाजीरवाने पुणेकर मला याची निश्चित वाटती त्याच्यानंतर सुद्धा वैभवनी गाडी म्हणजे एकतर ती काच फुटल्यानंतर ते सगळं ब्लर झाली होती तरीसुद्धा वैभवनी ती गाडी पुढे आणली आम्ही पुढेपर्यंत आलो नंतर पोलीस धावत आले तोपर्यंत गाडी आतमध्ये गेली वैभव मला येऊन आदळला मी पडता पडता वाचलो काही विटा आम्हाला का खेटून गेल्या आमच्या बाकीच्या कार्यकर्त्या ज्या आहेत भक्तीताई कुंभार रुपालीताई शिंदे पायलताई चव्हाण श्रद्धाताई जाधव ऋतुजाताई देशमुख त्याजून आमचा इमा जयदीप आणि आमचा दुसरा रेहान जो आहे ह्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो माझ्यावरचं रमीज असेल रोहन असेल वैभव असेल ह्या सगळ्यांना मी मनापासून सलाम करतो होय आपल्यासमोर एवढी धाकड दपशाल झुंडेशाही असं सुद्धा आपण लढताय मुदे माहिती नाही प्रशांत जागतापचं काय होणार आहे सरकार खोटे गुन्हे दाखल करेल का उद्या काय ज्या पद्धतीने जे काय रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्याप्रमाणे दत्ता सागरे मी दत्ता सागरेंना स्वतः तिथं गाडीच्या काचा फोडताना आणि या ठिकाणी या वागळे समोर वीट फेकताना बघितले त्यामुळे मी त्या तुम्हाला पण भीती वाटते का मला भीती नाही वाटते मी पहिलं सांगितलं मी कालसुद्धा वेगळ्या मुलाखती सांगितले की आता मला काही जरी थ्रेट असलं तरी मी जीवाला घाबरणार नाही मी महापौरबोध भूषलेला कार्यकर्ता वयवर्ष सत्तेचाळीस झालेले या ठिकाणी माझ्या का कर्तृत्व मला काय या शहरात दाखव दाखवून दिले मरणाची भीती बाळगून मी त्या पलीकडच्या पक्षात जाणार नाही मला किती जरी थ्रेट निर्माण करायचा म्हणजे प्रयत्न झाला तरी पण एक नक्की कालच्या केसमध्ये मी साक्षीदार व्हायला तयार आहे कारण की मी स्वतः वागळे साहेबांचा खून होण्याचा प्रयत्न जे मंडळी करत होते ते त्याचा मी जिवंत साक्षीदार आहे या ठिकाणी त्यांच्याकडून त्या सागरेकडून बोललं जात होतं प्रशांत जगतापची गाडी आहे ती पण फोडा प्रशांत जगतापच्या पण डोक्यात बिटा घाला ही प्रशांत जगतापची टोळी ह्या मुलांना ते टोळी म्हणतायत ह्या टोळी ह्या टोळीला पण मारा हे अशा प्रकारचं बालिश वर्तन मी आजही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजितदादां जे अजितदादा मी पाहिले ज्यांच्या हाताखाली मी चोवीस वर्षे कामकाज केलं त्यांना पक्षामध्ये असल्या प्रकारची गुंडशाही कधी पसंत नव्हती आता त्यांनी पुढे येऊन याचा खुलासा करण्याची गरज आहे मी त्यांना सल्ला देणारं कोणी नाही पण माझी त्यांना नंबरची विनंती राहील पुणे गुंड गुंडांच्या टोळ्या पक्षातले गुंड हे कधी आवडत नाहीत तुम्ही पुढे येऊन या संदर्भामध्ये पुण्याची संस्कृती खराब होणार नाही याची दक्षता ना नक्की घ्या याचं राजकारण आपल्याला अजिबात दादा करायचं नाहीये मात्र काल जे तुम्ही बघितलं तुम्ही ऍक्टिव्ह चालत होते घामा बघितलं कॅमेऱ्यात काही व्हिडिओ टि, टि, टिपले पण गेलेले त्याच्यामध्ये तुम्ही दिसता घामाघूम झाले होते तुम्हाला पण काही विटा लाटा काट्या काट्या काही पडल्यात का तुमच्यावर एक विटा आम्हाला खेटून गेली त्या ठिकाणी अंडे फेकण्याचे कामकाज चालू होते पण या ठिकाणी आपल्या जीवापेक्षा आपलं शहर बदनाम होणार नाही या शहरातली नका एकूणच नका राजकीय संस्कृती खराब होणार नाही याची काळजी मी घेते म्हणजे तुमच्या तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष दत्ता सागरेचं सा नाव का घेतलं कारण की मला पुणेकर म्हणून बदनाम नाही व्हायचं मला पुणेकर म्हणून मान खाली घालायला शिवसेनेची नाही की दत्ता दत्तासागरंनी निखिल वागळेंना मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा प्रशांत जगताप साक्ष द्यायला पुढं आला नाही पण मी तुमच्या पुढच्या माहिती कर सांगतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या मुलींना आणि या मुलांना ढकलून मारण्याचा प्रयत्न होत होता किंवा त्यांना निखिल वागळे साहेबांची संरक्षण करू नका म्हणून परावृत्त केलं जात होतं त्या प्रकरणात भाजपची माजी माजी एका माजी आमदार माजी आम नगरसेवक सगळी मंडळी होती एका माजी आमदाराकडून आमच्या एका महिला भगिनीच्या दोन्ही छातीवर दोन्ही हात ठेवून ढकलण्यात आलं काल आम्ही ज्या दत्तवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेलो तक्रार दाखल केली मी तर बाहेर सी पी ॲडिशनल सी पी साहेबांशी बोलतो त्यास ह्या सगळ्या मंडळींनी जे काय खरे ते सांगितलं त्याच्यानंतर माझ्या आता जस्ट एफ आय आरची कॉपी आली त्याच्यामध्ये त्या आमदारांचा प्रकारे उल्लेख होता मी स्वतः पुण्याची राजकीय संस्कृती खराब करायची नाही मी तर भाजपचा नाही आहे मी भाजपच्या विरोधात संघर्ष करतोय पण मला पुण्याची राजकीय संस्कृती बिघडवून द्यायची नाही एका माझे आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे प्रकारे त्यांनी एका महिलेच्या छातीला दोन्ही हात लावून ढकललं अशा प्रकारची बदनामी त्याची होऊ नये म्हणून मी त्या एकूणच सगळ्या ह्याच्यातून माझ्या सगळ्या सहकारी महिला भगिनी कार्यकर्त्या बंधू भगिनींना विनंती केली की के आपण अशा आपण पुण्याचं राजकारण खराब करायचं नाही त्याच्यामुळं ते, ते नाव वगळायला लावलं आणि जे खरं बाकीचं घडलं आहे कोणी कोणी मारलं आहे कोणी दगडफेक केली आहे कोणी कोणी या ठिकाणी नका बाकीच्या नका थ्रेड निर्माण केला आहे त्यांच्या नावाने हा आज गुन्हा रजिस्टर झालेला आहे मला असं वाटतं की माझं भाजपला दादांच्या गटाला त्याचबरोबर एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या गटाला माझी विनंती आहे की तुम्ही आम्ही पुणेकर आहोत पुणेकर जुने आहेत पुणेकर नवीन आहेत या पुण्यामध्ये महात्मा फुलेंपासून सगळ्या मोठ्या मोठ्या धुरीणांचं नाव घेतलं जातं आपण पुणे बद्दाम होणार नाही गुंडांच्या ना हातात जाणार नाही याची काळजी नक्की घ्यावी दादा आताचं जे वातावरण पाहिलं तर संधी साधू राजकारणी म्हणून असं ओळखलं जातं मात्र तुम्हाला एक क्षणभर बी वाटलं नाही की आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आपण काय करायला चाललोय तुम्हाला भीती वाटली नाही का शंभर टक्के होता पण मला असं वाटतं की एका खूप वेगळ्या परिस्थितीतून आता पुढे आलेलो आहोत म्हणजे थ्रेट आणि बाकीच्या गोष्टी मी मागच्या सहा सात महिन्यापर्यंत अनुभवलेला आहे की आपण काही गोष्टीची साथ नाही दिली तर आपल्याला बदनाम केलं जाऊ शकतं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आपलं करिअर आपलं आयुष्य आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे काही लोक घोषणा करत आहेत पण मला असं वाटतं की ते भीतीच्या पुढे निघून गेलेलं आहे मला असं वाटतं की या पुण्यासाठी या देशासाठी जीव उद्या गेला तरी काय अडचण नाही पुढच्या पिढ्या किमान सांगतील की प्रशांत जगताप हा लाचार नव्हता गद्दार नव्हता आणि जीवाला न घाबरता संघर्ष करणारा आमचा कुटुंबाचा कोणीतरी होता माझे मित्र माझे कार्यकर्ते अभिमानान सा, सांगतील होय आम्ही हा प्रशांत जगताप बघितला की ज्याला अजितदादांकडे गेला असतं की तर खूप काही मिळालं असतं भाजपच्या जवळ गेला असतं तर खूप काही मिळालं असतं पण हा प्रशांत जगता बेडर वागला किंवा राहिला असं सर्टिफिकेट कुणाला द्यायची कुणी द्यायची गरज नाही पण अशा प्रकारचं कमेंट म्हणजे अशा प्रकारचे नाही का कमेंट्स देणं हे सुद्धा मला असं वाटतं की आयुष्यामध्ये खूप काही मिळाल्याचं सा। सार्थक झाल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटेल घरचे काय तुम्ही बोल तुम्ही आता घरी गेल्यानंतर हे सगळे चित्र पाहिल्यानंतर कुटुंबीय काय तुम्हाल 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 बोलले तुम्हाला मला पत्नीचे कॉल मिस कॉलमध्ये पडले होते त्यावेळी घाबरली होती परत सारखे मेसेज आले आर ओके मग मी त्याच्यामध्ये मेसेज केला की मी ओके आहे रात्री सव्वा दोनला मला दोन वीसला आम्ही घरी पोहोचलो कारण की ससून आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन की आपलं आपण थकलो आहे आता कार्यकर्त्यांना सोडून जायचं हा माझा स्वभाव आहे तर मी बाकीचे कार्यकर्ते असतील सकाळी बारा वाजता उठत असतील किंवा त्या ठिकाणी वेगळी हुजरेगिरी करत असेल मला असं वाटतं मी या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना जीवापाड प्रेम करतो भाऊ म्हणून मित्र म्हणून किंवा कोणाचे वडील म्हणून कारण काही मुलींना तर थे मी थेट म्हणतो की मी तुझ्या वडिलांसारखं आहे अशा प्रकारचे माझे संबंध आहेत पक्षामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की हा जीव आदरणीय पवारसाहेबांसाठी या राष्ट्रवादीसाठी म्हणजे पवारसाहेबांच्या या देशासाठी या महाराष्ट्रासाठी या शहरासाठी गेला तर काय अडचण नाही खूप वेळा आयुष्यामध्ये कठीण प्रसंग अनुभवले त्याच्यामुळे इथून पुढचं आयुष्य हे पुणेकरांसाठी आणि देशासाठी समर्पित आहे नक्कीच आता वैभव माझ्यासोबत आहे ज्या वैभवनी खरं म्हणजे हा थर्रार पाहिला निखिल वागळे आता काय बोलत होते असीमजी सरोदे काय बोलत होते चौधरी सर काय बोलत होते तो थर्रार ज्यांनी अनुभवला तो वैभव चालक काल वाघडे साहेबांनी पण स्टेजवर बोलवून वैभवबद्दल फार चांगलं बोलले ते वैभव काय झालं घटनाक्रम कुठून कसं कसं आणि काय काय घडत गेलं सात वाजता आम्ही त्यांच्या घरापासून निघालो ॲडव्होकेट असिम सरोदे यांच्या निवासस्थानावरून आम्ही दांडेकर पुलावर जो कार्यक्रम होता सानेगुरी स्मारक याला निघालो सात वाजता पावणे सात चार चार ते सातच्या दरम्यान आम्ही तिथून निघालो आम्ही प्रभात रोडला आलो प्रभात रोडच्या गल्ली नंबर चारपासून आमच्यावरती पहिला हल्ला झाला हे सगळे जे हल्लाखोर होते तेथे आले त्यांनी गाडीवरती हाताने फटके मारायला चालू केले पहिला फटका आणि पहिला अटॅक कुठे झाला प्रभात रोडच्या गल्ली नंबर चारच्या इथं तिथून मग आम्ही रस्ता थोडा मोकळा होता त्यामुळे मी गाडी वेगाने घेऊन शेलारबामा चौकात आलो खंडूजा चौकाच्या अलीकडचा चौक तिथं आलो तर तिथं सर्वात मोठा आला झाला गाडीवरती तिथं गाडीवरती काही लोक चढले त्यांनी अंडी फेकली शाई फेकली गाडीवर त्यांनी हाताने काच पडायचा प्रयत्न केला त्यानंतर तिथं अचानक गाडीवर दगड आली दगडाला तर गाडीची साइडची एका लेफ्ट साइडची काच ब्रेक झाली मागची काच ब्रेक झाली hmm. आणि ते पुढच्या काचेवरती अंडी मारत आली अंडी मारल्यामुळे पुढची काच पूर्ण ब्लर झाली मला काही दिसत नव्हतं मग यावेळे या ह्याच्यात आमचे काही सगळं पाड असतील हे कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीला संरक्षण केलं तर पोलीस आले आता ते पोलीस पण होते सिव्हिल ड्रेसमध्ये त्याचं पोलीस ते कोणीतरी आम्हाला पण कळत नव्हतं मग मी तिथूनच गाडी अशी युटर्न केली mm -hmm. युटर्न करून मी गरवच्या कॉलेजच्या दिशेने गेलो तिथून डावीकडून एस एम जोशी पुलावरून मी एस एम जोशी पुलावरती आलो पुलावर आल्यावरती असं निरण की पुढं पण ही लोक mm -hmm. थांबलेली आहेत mm -hmm. मग मा, मला एक रस्ता माहीत होता की वैकुंठ स्मशानभूमीचा mm -hmm. मी ती गाडी वैकुंठ स्मशानभूमीत घातली आणि त्यांच्या फ्रंट गेटवरून काढून सेनादत्त पेट पेटेतून सेनादत्त पोलीस चौकीच्या गेटवरती आलो आणि त्या सिग्नलला त्या गेटवरती आदरणीय प्रशांतपथ आमच्या काही अजून सहकार्यांसोबत तिथं थांबलेले होते आम्हाला संरक्षण करण्यासाठी मग तिथं संरक्षण करताना आमच्याकडे पुन्हा एकदा हल्ला झाला तिथं आमच्याकडे दगडं मारण्यात आली पण पुढच्या गाडीची काच काही फुटत नव्हती मागची काच ऑलरेडी ब्रेक झालेली होती आणि मग तसंच आम्ही पुढं आलो मंगेराबाद चौकात आलो दंड दांडेकर दन, दन, ब्रिजच्या इथं तिथं आल्यानंतर आमच्या गाडीवरती एका लोखंडी बॉलनी लोखंडी बॉल असतो एक मोठा त्या बॉलनी पुढची काच फुटली कारण ती काच दगडाने फुटत नव्हती फुटली आणि त्यानंतर आमच्या गाडीवरती मोठा असा ब्लॉक मारण्यात आला सिमेंटचा ब्लॉक मारण्यात आला त्यावेळेस ती पुढची काच पूर्णतः फुटली आणि ती ब्लर झाली मला पुढचं काही दिसत नव्हतं मग तिथून पुढे जी काही मी गाडी नेली ती दादा माझ्या गाडीच्या समोर ॲक्टिवावरती हो, होते मी त्यांना फॉलो करत 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 त्या मार्ग काढत मी साने गुरुजी सभापर्यंत पोहोचलो म्हणजे गाडीचा रूट असं काही ठरलेला नव्हता अंधधुंद गाडी चालत होती जसे काही आतंकवाद्यांनी अटॅक केला की काय तशा प्रकारे रूट वगैरे काय नव्हता रूट वगैरे असं असं काय ठरलेलं नव्हतं रूट वगैरे काय ठरलेला नव्हता बरं पोलिसांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही आम्ही तुम्हाला आमच्या आमच्यासोबत येऊ पण तसं काही पोलिसांनी केलं नाही आलेच नाहीत किती होते हे अटॅक करणारे किती कार्यकर्ते होते पुढे सांगते पन्नास साठ जण असतील जर बघितला तर बरं आज काय वातावरण जेव्हा पहिला दगड पडा पहिलं जे सिमेंटचं तुम्ही म्हणता ते पडलं गाडीवर काच फुटला त्यावेळेस गाडीत काय वातावरण सुरू होतं कारण वागळे सर होते सर असेमजी सरोदे होते चौधरी सर सोबून एक लेडीज पण होती काय समज नेमकी चर्चा काय होती काय वातावरण होतं गाडीतलं तेव्हा मी तर गाडीचा मार्ग काढायचा डोक्यात होतं की गाडीचा आपण कशी तरी गाडी काढायची पण झालं काय की जे विश्व चौधरी सर होते विश्वभर होते ते थोडेसे घाबरले आणि आमच्या ज्या पुढं शेट्यूवरती बसले होते त्या ॲडव्होकेट श्रेया म्हणून त्या असिम सरो सरांकडे प्रॅक्टिस करतात तर त्या त्या थोड्याशा घाबरल्या होत्या आम्ही त्यांना समजून सांगितल्या आणि त्यांना आम्ही खाली डोकं घालून खाली बसायला वाकून बसायला सांगितलं आणि मग असीम सर आणि आम्हाला हे सांगितलं कुणीही घाबरू नका काही नाही होणार आपल्या प्रोटेक्शनसाठी दादा जगात आलेले आहेत आप आपल्याला काय होणार नाही आपण सुखरूप जाऊ पण जेव्हा mm. दांडेकर ब्रिज चौकात आलो आम्ही दांडेकर ब्रिजवरती mm. त्यावेळेस गाडीवरती अचानक मागून आला त्याला मागची काच पूर्ण फुटली mm. आणि त्या पूर्ण काच फुटल्यामुळे आसीन सरांना ती काच लागली आणि त्यात ते जखमी झाले त्याच्या डोक्या डोक्यात ती काच लागली त्यांना थोडासा रक्तस्राव झाला पण जी पुढची काच फुटली मला काही दिसत नव्हतं मी फक्त दादांच्या गाडीला फॉलो करत गेलो वागळे सर काय सूचना देत होती काय बोलत होते गाडी तर अनेक ते भाषणात सांगत होते की मी धीर देत होतो वगैरे वगैरे पण काय होती सिच्युएशन काय वागळे सरांची सूचना तुला काय होती बाकीच्या मंडळींना कसं सांत्वन करत होते ते ते एकच म्हणत होते की माझ्यावर असे आले यापूर्वी बरेच झालेले तुम्ही घाबरू नका आपल्याला काही होणार नाही हे फक्त यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी हा स्टंट करतायत आपल्याला काही होणार नाही तुम्ही घाबरू नका आपण आपल्या कार्यक्रमास्थळी जाणारे आपण बोलणारे आपल्याला काही होणार नाही कुणीही घाबरू नका त्याचं धीर देत होते तुला भीती वाटली नाही एवढं सगळं पाहून एवढे दगड पडत पडतायत एवढ्या काठ्या पडत पडतायत तुझ्या मनात काय भावना होती त्यावेळेची नाही भावना याचा विषयच नव्हता तिथं मला एकच दिसत होतं की मला इथून गाडी काढायची भावना याचा वेळच नव्हता माझी भीती होती जीवाची भीती म्हणजे जे ज्यांना मी घेऊन चाललोय ज्यांचं जिथं व्याख्यान आहे ते एक थोडं विचारवंत पुरोगामी विचारांचे विचारवंत आहेत ते त्यांना मला तिथं घेऊन जायचं होतं आणि ज्यावेळेस मला माझे सहकारी दिसले बाहेर आदरणीय प्रशन्नदा असतील रोणपायगुड असतील आमच्या भक्तदाय कुंभार रुपाली शिंदे आमचे काय निलेश वरे अजून जे काय आमचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसले त्यानंतर माझ्या मनातली भीतीच गेली होती कारण आता मला माहिती होतं की मी ते सुखरूपमध्ये पोहोचणार आहे त्यामुळे माझ्या मनात भीतीच काय राहिली नव्हती तुमच्या सोबत काही महिला पण पळत होत्या त्यावेळेस पोलीस कुठे होते नेमके महिला संरक्षण करत होत्या गाडीचं पोलीस कुठे होते आता ते पोलिस होते का नव्हते कळत नव्हतं पण काही जण सिव्हिल ड्रेसमध्ये होते त्यांच्या काट्या होत्या पोलिसांकडच्या काट्या ना तशा पण जेवढं हो त्यांनी कव्हर आम्हाला करायला पाहिजे तेवढं कव्हर त्यांच्याकडून ते झालं नाही तुम्ही काय बघितलं तुम्ही का गाडीच्या सोबत होते काही लोक जे मारहाण करत होते त्यांना तुम्ही दापत होते म्हणजे थांबवत होते तुम्ही दिसताय त्या व्हिडिओमध्ये बघितलं याचे, याचे डोळ्या आम्ही निघालो आम्हाला वैभवनी सांगितलं की आता आपल्याला निघायचं येत नाही आमची गाडी पुढे होती वैभवची गाडी होती आमच्या आम्ही त्या तिकडनं निघालो घोडके चौकामध्ये गाडी आली पहिले तिथं दगड पाडायला सुरुवात झाली दगड पाडायला सुरुवात झाली मी आमच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पहिलं सांगितलं की दादा असं असं झालेलं आहे सिच्युएशन खूप अवघड झालेली आहे आपले सुद्धा कार्यकर्ते इथं पाठवले पाहिजेत तरच आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकू त्यानंतर दुसरा फोन मी केला ए सी पी कुवर साहेबांना की साहेब तुम्ही पोलीस प्रोटेक्शन आमचं वाढवा आम्हाला त्या ठिकाणी आलं इथनं तुम्ही आता घेऊन जावा म्हणलं आम आमच्या आता त्यांचे गुंड लागलेले आहेत त्या ठिकाणी आलो आम्ही आम्हाला पुढे आलो शेजार मामा चौकामध्ये आमची गाडी ट्रॅफिकमुळे ब्लॉक झाली ब्लॉक झाली असताना तिथनं समोरनं एक पन्नास ते साठ जणांचा आशा ना घोळका आला घोळका आला दगडबिटा अक्षरशः त्यांनी पाऊस पाडवा तसंच हो विटा आमच्यावरती काय मनसुबा होता तुम्ही जे बॉडी लँग्वेज त्यांची बघितली त्यांचं जे अटॅक बघितलं काय मनसुबा होता त्यांना त्यांचं प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं की ह्याला मारा मारा ह्याला मारून टाका हा फक्त निखिल ह्या वागळ्याला बाहेर काढा ह्याला मारून टाका हे खून करण्याच्या हिशोबाने हे सगळे आले होते त्यांना बाकीचं काय घेणं देणं होतं त्यामध्ये अनेक नागरिकांना सुद्धा लागलं काहींच्या गाड्यांचं नुकसान झालं काही झालं पण यांचा एक एकच मनसुबा होता की निखिल वागळ्यांना या ठिकाणी मारायचं आणि ही सभा होऊ द्यायची नाही पण सर सरसुद्धा सांगत होते की नाही मला इथनं घेऊन चालवतो तुम्ही आपल्याला सभा पूर्ण करायची आहे आमच्या आम्हाला दादा जास्तपणे सांगितलं होतं आपल्याला सभेच्याच ठिकाणी जे वक्ते आहेत त्या तिथे आणायचे आहेत आणि ही सभा यशस्वी करायची आहे आमच्या शहराध्यक्षांचा जो आदेश होता तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाळायचंही ठरवलं होतं त्यामुळे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही प्रतिकार करत होतो त्यांना वैभव असं कुठली कुठला रोड कुठला मार्ग की तिथून तुम्ही वळ आले त्या रोडनी गेले नाहीत या रोडने गेलेत म्हणून हे अनुचित प्रकार जो घडणारा होता तो थांबला कुठला टर्निंग पॉईंट या सगळ्या घटनेचा जर आम्ही खंडूजबाद चौकातून अल्कोटॉकीज चौकात आलो असतो तर आम्हाला अल्कोटॉकेजमध्ये आमचं काहीतरी जीवाचं बरोबर झालं असतं पण माझं लहानपण पुण्यात गेलं मी पुण्यातलाच आहे मा लहानपण पुण्यात गेलं मी पुण्यातलाच आहे त्यामुळे मला हे सगळे गल्लीबोळ रस्ते सगळे माहिती आहेत <laughs> त्यामुळे मी गाडीचं लगेच खंडूजबाद चौकातून यू टर्न घेतला यांना चकवा दिला यू टर्न घेतला आणि थेट गारव कॉलेज गाठलं आणि तिथून डाव्या बाजूने एस एम जोशी पुलावरती आलो आणि एस एम जोशी पुलावरनं पत्रकार भवनकडे न जाता मी गाडी वैकुंठ भूमीमध्ये घातली आणि वैकुंठ भूमीच्या बॅक गेटने गाडी घालून फ्रंट साईडच्या गेटने बाहेर पडलो आणि उजव्या बाजूने सेनादत्त पेठेत घुसलो सेनादत्त पेटेतून लेफ्ट मारून लेफ्ट घेतला आणि Uh, सेनात पोलीस चुकीत चौक मध्ये आलो जिथे की मी सांगितल्याप्रमाणे थांबलेले होते आमच्या संरक्षणासाठी तुम्हाला काही लागले का दोघांना म्हणजे मी विचारलं नाही 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 मला पण गाडीतल्या जे काही होते मंडळी म्हणजे काचा शर्ट मध्ये अंगात अशा काच गेल्या होत्या बऱ्यापैकी पण लागलं नाही काय धक्का धक्का बुके प्रचंड प्रचंड धक्का बुक्की प्रचंड झाली तर काय आता वर्णन करावं या गोष्टीचं की अनेक राजकीय मंडळी म्हणतात यूपी बिहार सारखा महाराष्ट्र झालाय वगैरे वगैरे आपण काही फिल्ममध्ये बघतो चित्रपटात बघतो मात्र पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये काल असा दिवसा ढवळ्या तेही एका पत्रकाराला मारण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि तो अख्ख्या पुणेकरांनी याच देही याच डोळा पाहिला काहींनी सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिलेले आहेत मात्र राजकारण काही असो काही कुठल्या गोष्टी असो मात्र जो कालचा प्रकार झाला त्या प्रकाराच्या नंतर एक कुठल्याही माणसाच्या तोंडून याबद्दल चांगले उद्गार निघत नाही आहेत मात्र कालचा जो जी घटना घडली ती खरंच निश्चितच आपल्या समाजासाठी आणि एकंदरीत या राजकीय राजकारणासाठी किंवा राजकीय राजकीय मंडळींसाठी सुद्धा निश्चितच फायद्याची नाही आहे कारण या सगळ्या गोष्टीचं जे निरीक्षण आहे ते छोटे मुलं असतील जे नवीन मतदार असतील हे सगळेच जणं करतायत आपण राजकारणासाठी राजकारण होईल टीकाटिपणी होईल मात्र जो कालचा पत्रकार म्हणून जो आम्ही प्रसंग बघितला तो खरंच एक भयभीत करणारा होता आणि आता जे तेच जाणून घेण्यासाठी मी वैभव जो गाडीचा चालक होता आणि प्रशांत जगताप हे राजकीय नेते म्हणून नाही तर काल त्या घटनेमध्ये ते, घटने ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी होते आणि ते गाडी ज्या प्रकारे चालवत होते आणि त्यांच्याही अंगावर काही दगडं गेलेत काही लाठ्याकाठ्या गेल्या मात्र ते त्यांनी सुखरूप ती गाडी पुढे होऊन ती आणली हा सगळा प्रसंग होता आणि तोच जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो हा प्रसंग आपण पाहिलेला आहे आपण या लावीमध्ये थांबतोय साना प्लेट्सअप मराठी पुणे